जयंत पाटील हे माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, आपण पाहूया. जरा ये गाडी बंद कर. अरे बूम कुठे आपला? पक्ष संघटनेच्या बाबतीत आणि राज्यातल्या वेगळ्या गोष्टींच्या बाबतीत वेगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली. वेगळे विषय जे सध्या चालू आहेत त्याविषयी साधक बाधक चर्चा झाली. हिंदी में जाना आज सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवाब मलिक यांच्या संदर्भातला काही निर्णय झाला का? कारण मुंबई अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, आगामी निवडणूक आहे. हो, नवाब मलिक हे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे नवाब मलिक यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक यांच्या उपलब्ध नसल्यामुळं पक्ष संघटनेचे येणाऱ्या निवडणुका आणि बाकीच्या सर्व गोष्टींची हाताळणी आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्या समावेत करतील. असं आहे की नवाब मलिक यांचा बेल पुन्हा फेटाळण्यात आलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन चार दिवसात पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांचे पालकत्व ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळं काम थांबू नये यासाठी तात्पुरती व्यवस्था आम्ही करायचं ठरवलेलं आहे. त्यांच्या कोणत्या खात्याची जबाबदारी कोणाला दिली, आणखीन पालकमंत्रीपद कोणाकडे सुपूर्त केलं ते आपल्याला